Rozsądne ciemiało. Rozsądne ciemiało. जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील माळेगाव मक्ता या गावी नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर होते. यावेळी कार्यक्रमास आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार प्रल्हाद धुमाटे व यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली. यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. मौजे माळेगाव येथील भव्य दिव्य अशा या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे नेते, माजी खासदार, माजी मंत्री, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर साहेब, आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण सत्कार मूर्ती आपल्या नांदेड लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब, आपल्या या तालुक्याचे व आमचे भारतीय जनता पार्टीचे मार्गदर्शक आदरणीय ज्येष्ठ नेते डॉक्टर धनाजीरावजी देशमुख साहेब, भारतीय जनता पार्टीचे नांदेडचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर साहेब, नांदेड महानगरचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र परमिनू भाऊ साले, माझे व आमचे मार्गदर्शक आदरणीय गंगाधरावजी जोशी साहेब, सर्व प्रतिभाताई चिखलीकर वहिनी, आमची बायलेक व आमचे ताई परमिताताई चिखलीकर, माझे सहकारी मित्र लक्ष्मणरावजी ठक्करवाड, या मंचावरून आक्रमक असं भाषण केलेले माझे सहकारी मित्र मारुतरावजी वाडेकर, आपल्या या देगलूर तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजीरावजी कणकंटे, राजेजी महाराज, प्रशांतजी दासरवाड, विजयजी गंभरे, व्यंकटरावजी मोकले, नंदू पाटील वजरकर, आपल्या या गावचे शिवराज पाटील, अशोकजी साखरे, शिवकांतजी दडिले, अशोकरावजी गंधपवार, मल्लिकार्जुन पाटील शिवनीकर व या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्रल्हादरावजी उमाटे, सर्व सन्माननीय मंच व सर्व सहकारी मित्र व शेतकरी बांधवानो, आज हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे मूळ उद्देश हा होता की आपल्या नांदेड लोकसभेचे खासदार, कारण गेल्या 2014 महाराष्ट्रातून ज्या काही 48 जागा विधान लोकसभेच्या लढवल्या गेल्या त्यापैकी केवळ 2 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या आणि त्या 2 जागेपैकी ही एक नांदेडची जागा होती आणि हिंगोलीची जागा होती. आणि तो जो कलंक आपल्या नांदेड जिल्ह्याला लागला होता तो आपण 2019 निवडणुकीमध्ये चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून आपल्या सर्व जनतेच्या आशीर्वादानं तो आपण पुसून काढला आणि आपले लोकप्रिय खासदार म्हणून आपण चिखलीकर साहेबांना निवडून दिलं. कारण 2014 निवडणुकीमध्ये बहुमताचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर लागली पुढील 6 आपल्या राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून राज्यात सुद्धा सरकार आलं आणि जो दोन्ही जे नेतृत्व आहे एकदम योग्य दिशेनं, पारदर्शीपणानं, गतीनं, धाडशीनं योग्य निर्णय घेत गेलं आणि गेल्या 5 भारतीय जनता पार्टी हा राज्यात असेल की देशात असेल पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उभारून आला. भारत देशाच्या राजकारणामध्ये पहिली वेळ अशी वेळ आहे की एखादा पक्ष सत्तेत राहिल्यानंतर 5 काम केल्यानंतर पुढच्या वेळेस त्यांच्या जागा वाढायतल्या असतील तर या भारतीय जनता पार्टीच्या जागा वाढलेल्या आहेत. कारण गेल्या 2014 निवडणुकीमध्ये
आपण लोकसभेच्या 282 जागा जिंकल्या होत्या आणि आपल्या 303 जागा निवडून आल्या. त्याच पद्धतीनं आपल्या राज्यात सुद्धा भारतीय जनता पार्टी हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उभारून आलेला आहे. आपल्या 122 तुलनेत 105 जरी जागा आल्या असल्या तरी आपण 2014 मध्ये आपण 260 जागा लढवल्या होत्या आणि 260 जागा लढवून आपण 122 जागा निकलल्या होत्या. पण युतीमुळं आपल्याला यावेळेस फक्त 164 जागा लढवता आल्या आणि तरी त्यापैकी आपण 105 जागा जिंकल्या. आपण मित्रपक्षाला घेऊन ही निवडणूक लढवली आणि लोकांनी आपल्या सर्व आशीर्वादातून सुद्धा आपलं सरकार 100% आलेलं होतं. पण पुढील काय घडलं हे आपण तुम्ही सर्व पाहतात. तरी पण हे सरकार राज्यातलं असेल की देशातलं सरकार जे असेल हे आपल्या देशाचं नेतृत्व होतं. आपल्या देशानं नाही संपूर्ण जगानं ते नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि त्याच तोलामोलाचं नेतृत्व आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे मी या मंचावरून मी सांगू इच्छितो की एका वर्षामध्ये आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे. याच्यामध्ये किंचित किंचित सुद्धा आपल्याला काळजी करायची गरज नाही आहे. आणि आपण ज्यावेळेस बसून आपण लोकसभेला आपण चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून आपण ही निवडणूक जिंकली आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये एक एक आपल्या या नांदेड जिल्ह्यातला प्रश्न मार्गी लागत आहे. पहिल्या अधिवेशनामध्ये या मंचावरून बऱ्याच जणांनी त्याचा ओळखपोळ केला. नांदेड बिरार रेल्वेचा जो प्रश्न आहे जे कित्येक वर्षापासून कदगावकर साहेब असतील, आपले गंगाधरजी जोशी साहेब असतील, रेल्वे संघर्ष समिती असेल, त्यांच्या माध्यमातून सतत त्याचा पाठपुरावा केला जात होता. पण यांच्या चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून त्याच्यावर कळत चढल्या गेला आणि त्या पहिल्या अधिवेशनामध्येच आपल्याला तेवढं मोठं यश आलं. आपलं हे केंद्रामध्ये सरकार आलं तेव्हापासून 370 कलम असेल, 3 तलाकचा विषय असेल, आपलं CAAचा कायदा असेल, असे अनेक प्रश्न जे आपल्या देशहिताचे आहेत ते प्रश्न आज होत आहेत आणि ते प्रश्न यशस्वीपणे सक्सेस होत असताना त्या सभागृहामध्ये आपल्या या जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून चिखलीकर साहेब तिथं आहेत हे सर्व आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे. तर सांगायचं म्हणजे यापुढील काळामध्ये सुद्धा ज्येष्ठ नेतृत्व खतगावकर साहेब असतील, खासदार साहेबांच्या माध्यमातून चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून असेल, मी एक विधान परिषदेचा एक सामान्य कार्यकर्ता असताना सुद्धा माझं कुठलं राजकीय वलय नसताना सुद्धा निवडणुकीच्या अनुषंग ज्या काही गोष्टी लागतात त्या कुठल्या अपुऱ्या असताना सुद्धा संघटनेमध्ये सतत आपण काम केल्यामुळं भारतीय जनता पार्टीनं मला आमदार केलं हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकते. आणि त्याच पद्धतीनं आपण या पुढील काळामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं आपण काम करणार आहोत. या मंचावरून सांगायला हरकत नाही की मी आमदार झाल्यानंतर जवळजवळ 220 गावांमध्ये आपण निधी दिलेला आहे आणि आपण या माध्यमातून विधान परिषदेच्या माध्यमातून यापुढील काळामध्ये सुद्धा आपण जे जे काही विकासाचे प्रश्न असतील ते आपण मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून 100% आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपल्याला खतगावकर साहेबाचा असेल आणि चिखलीकर साहेबाचा असेल आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे. बाकी प्रल्हादजी उमाटे साहेबांनी या मंचावरून सांगितलं की भाई विशेष बाब म्हणून पाणी पुरवठाची जी योजना आहे आपण त्या पद्धतीने प्रस्ताव तयार करा. आपण महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून निश्चित मी त्याचा 100% मी पाठपुरावा करेन. त्यासाठी मी चिखलीकर साहेबांचं सुद्धा मार्गदर्शन घेईन. पाहता सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.